नमस्कार, आमची अजून झोपच गेलेली नाहीये. इथे घेऊन यायचं तुझ्याकडे आजीला. चला 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 चला. कसं हाचा आलाय, कसा हाचा आलाय. नमस्कार करा सगळ्यांना. नमस्कार, आमची अजून झोपच गेलेली नाहीये. आता आम्ही चाललो गावाला आजी आजोबाकडे. आजीची जरा तब्येत ठीक नसल्यामुळे मित्रांनो आम्ही आता गावी चाललेलो आहे. तिचं एक 7-8 दिवस म्हणजे भरपूर पोट वगैरे दुखत होतं, थोडंसं इन्फेक्शन झालं होतं तिला पोटामध्ये, त्यामुळं उलट्या वगैरे आणि ते काही अशक्तपणा तिचा जातच नव्हता. तर आता ती 7-8 दिवस ॲडमिट होती. तर आता आम्ही तिला पाहायला चाललेलो आहेत आणि आमचे दादा वहिनी पण तिकडं आलेले आहेत. चला तर त्या अनुषंगाने का होईना लेकीला आता आजीला भेटता येईल, आणि जर शक्य झालंच तर आम्ही आजीला इकडे घेऊन येणार आहे. बघूया, आजीला आणायचं बाळा इकडे. इथे घेऊन यायचं तुझ्याकडे आजीला. चला पाहिलं का तिला किती घाई झाली आहे. चला चला म्हणते. रात्री मित्रांनो 1 झोपलेली आहे ती आणि आता बघा 7 उठलेली आहे. असं जर आपल्याला कुठं जायचं नसतं ना, अजिबात उठली नसते. आजी आजोबाकडे जायचंय म्हणून उठून बसली आहे. बघा किती जांभळ्या देते बघा. तर मित्रांनो ती रोड बघते कारण तिच्या रोड लक्षात आहे. आम्ही तिला नेहमी काय करतो, दुसऱ्या आजीकडे सोडून जातो ना, त्यामुळं ती रोड बघते नेमकं हे मला परत तिथे सोडून चालले तर नाही ना खोटं बोलून. त्यामुळं आता तिच्या ओळखीचा रोड गेला ना तिला थोडं बरं वाटेल. आभाळ आलेलं आहे मित्रांनो, पाऊस वगैरे इथं सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळं बरं आहे. पडशी आले हा ठेवा नाही ते थांबा. अयो बबू दहीच खायला लागले बाबा, दहीवर डाव धरला बबूने. चला 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 चला. कसं हाचा आलंय, कसं हाचा आलंय, कसं हसू आलंय. बापरे कसं हसू आलंय. काय करते